नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच पाहत आहोत आणि हा आपला चौथा भाग आहे त्यामधील. यामध्ये आपण काय पाहणार आहोत, मागील वर्षी विचारण्यात आलेले जे पोलीस भरतीचे महत्वाचे प्रश्न होते ते आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. या ठिकाणी पहा आपण 2021, 2022, 2023 आणि लेटेस्ट 2024 या वर्षी जेवढ्या काही पोलीस भरतीमध्ये महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण आज घेत आहोत आणि येणारी जी मुंबई पोलीस भरती असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओची PDF देखील प्रोव्हाइड केली आहे, त्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा. म्हणजे प्रत्येक PDF आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे. या ठिकाणी मित्रांनो दोन प्रश्न लक्षात ठेवा. सर्वात पहिला प्रश्न की राष्ट्रपती सध्या कोण आहेत, तर द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. पण त्यांनी राष्ट्रपती होण्याच्या पहिले एका राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं, तर त्या राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. तर लक्षात ठेवायचं, ते राज्य कोणतं आहे? पर्याय क्रमांक एक, तर झारखंड राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलं होतं, ज्या सध्याच्या राष्ट्रपती देखील आहेत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण 2021 या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरविण्यात आलेले आहे. पहा, महाराष्ट्र भूषण 2021 हा जो पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, तर आशा भोसले. लक्षात ठेवा, आशा भोसले यांना 2021 महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पहा, उमरान आणि मेहरून ह्या ज्या आहेत दोन ह्या बोरांच्या जाती आहेत. पहा बोर, तर या जातींसाठी जो जिल्हा प्रसिद्ध आहे तो कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर जळगाव जिल्हा जो आहे तो उमरान आणि मेहरून या ज्या दोन जातींचे बोर आहेत तर त्या बोरासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे जळगाव. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे. या ठिकाणी पहा, व्यक्तिमत्व दिलं आहे ईश्वरचंद्र विद्यासागर, तर यांनी सर्वात जास्त प्रेरणादायी काम जे आहे हे कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर विधवा पुनर्विवाह या क्षेत्रामध्ये त्यांचं सर्वात जास्त उल्लेखनीय काम आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जवळपास 3 वेळा याच वर्षी विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न पुणे आणि मुंबई पोलीस भरती आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, तर पुणे या ठिकाणी. लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी पोलीस संशोधन केंद्र आहे, जी की पोलीस म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाची एक संशोधन संस्था आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. या ठिकाणी राज्यघटनेत असं कोणतं कलम आहे किंवा कोणत्या कलमापासून कोणतं कलम आहे की त्या कलमामध्ये नागरिकांना समान म्हणजे समानतेचा मूलभूत अधिकार जो आहे तो देण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, कलम 14 ते 18. कलम 14 ते 18 हे जे कलम आहेत या कलमामध्ये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, दोन सागरांना अथवा महासागर यांना
नैसर्गिकरित्या जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद पट्ट्याला काय म्हटले जाते? पहा, प्रश्न हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत हा प्रश्न भरपूर वेळा विचारला आणि भूगोल मध्ये हा प्रश्न आपल्याला एक वेळा एमपीएससी प्री एक्झाम मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. दोन सागरांना किंवा दोन महासागरांना त्यांच्या नैसर्गिकरित्या जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद जो पट्टा असतो त्या पट्ट्याला काय म्हटलं जातं? त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, तर त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, सामुद्रधुनी काय आहे, कशाला म्हटलं जातं, याची आपण व्याख्या या प्रश्नामध्ये घेतलेली आहे. ऑप्शन एक आपलं उत्तर होईल. प्रश्न आठवा आहे, खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे? पहा, विघटनचा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. तर विघटन म्हणजे काय, तर वेगवेगळं होणं, म्हणजेच त्याला अजून एक शब्द काय असेल त्याचा विरुद्धार्थी, जमवून घेणं, म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीचं संघटन करणं. पहा, संघटन आणि विघटन हे जे आहेत हे विरुद्धार्थाचे शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे जर आपल्याला 200 शब्द जर पाहायचे असतील विरुद्धार्थी, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक एक आपलं याचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 10वी वर्ल्ड वॉटर फोरम मे 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी पार पडली? या ठिकाणी मित्रांनो सरळ सरळ आपल्याला दोन प्रश्न तयार होतात. पहा, 10वी वर्ल्ड वॉटर फोरम कोणत्या वर्षी पार पडली, तर मे 2024 मध्ये पार पडलेली आहे. ती कोणत्या ठिकाणी पडली असा आपल्याला प्रश्न आहे. तर ती पडली आहे, पहा, पर्याय क्रमांक चार, तर बाली या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं, 10वी वर्ल्ड वॉटर फोरमचं. ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10वा आहे, जलीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? आतापर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे रिव्हिजन म्हणून हा प्रश्न एकदम सोपा असणार आहे. जलीकट्टू हा जो महोत्सव आहे किंवा एका खेळाचा प्रकार आहे, तर हा साजरा केला जातो किंवा आयोजित केला जातो, ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्यामध्ये. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी आई या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? पहा, समानार्थी नसलेला म्हणजेच काय विचारले की यामध्ये जे तीन शब्द आहेत हे आई या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत, पण एक शब्द समानार्थी येत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर भूमी म्हणजे काय, तर धरती जमीन. पहा, धरती जमीन हे जे आहेत हे भूमी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. यामध्ये पहा, आईला माता आहे, आईला जननी आहे आणि आईला माय हे जे आहेत हे तीनही समानार्थी शब्द आहेत आणि भूमी हा शब्द समानार्थाचा येत नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, भाषावार प्रांत रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये कोणाचा समावेश नव्हता? खालीलपैकी असं कोणतं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वाचा जी समिती नेमली होती कशासाठी, तर भाषावार प्रांत रचनेसाठी किंवा राज्य पुनर्रचनेसाठी जी नेमण्यात आलेली समिती होती, तर त्या समितीमध्ये कोणाचा समावेश होत नव्हता? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 4, तर वल्लभभाई पटेल यांचा त्या ठिकाणी त्या समितीमध्ये समावेश नव्हता. यामध्ये फाजल अली, सरदार पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू यांचा समावेश होत होता. लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत यांना भारताचे लोह पुरुष देखील म्हटलं जातं. त्यांचं जे टोपण नाव आहे यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले होते, त्यामुळे मित्रांनो आपण हा प्रश्न घेतलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं असं आहे जे कोळसा उत्पादन करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं मानलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, जी वर्धा नदी आहे. वर्धा नदी, तर वर्धा नदीचं जे खोरं आहे हे कोळसा उत्पादनासाठी महत्वाचं खोरं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, डेझर्ट राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, पहिल्या शब्दावरूनच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं गरजेचं आहे. वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता, पहा, पोलीस भरतीमध्ये सुद्धा, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, डेझर्ट म्हटलं की लक्षात ठेवायचे दोन राज्य आपल्याकडे महत्वाचे आहेत, त्यामधील डेझर्ट राष्ट्रीय अभयारण्य हे जे आहे हे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक दूरदर्शन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न महत्त्वाचा आहे, दिनविशेषवर आधारित हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक परीक्षा असू द्या, प्रत्येक परीक्षेला आपल्याला दिनविशेष हा घटक सर्वात इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. यामुळे आपण आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि सोबतच असणारे पहा जे राष्ट्रीय दिनविशेष आहेत, या दोघांवरतीही व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जागतिक दूरदर्शन दिन हा जो आहे हा 21 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो किंवा पाळला जातो. ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, मद्य अतिसेवनाचा दुष्परिणाम खालीलपैकी कोणत्या अवयवावर अधिक होतो. पहा, मद्य म्हणजे काय, या ठिकाणी दारू असा उल्लेख आहे. तर दारूचं जास्त सेवन जर केलं तर त्याचे दुष्परिणाम देखील आढळून येतात. पण सर्वात जास्त कोणत्या अवयवावर त्याचे दुष्परिणाम होतात, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. तर यकृत जे आहे पहा, यकृतावरती सर्वात जास्त दुष्परिणाम होतात दारूचं अतिसेवन केल्यामुळे. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणाचे आहे किंवा हे पुस्तक कोणाचे आहे. मित्रांनो, यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जे काही मोठे मोठे महत्त्वाचे नेते होते किंवा महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते, तर त्यांचे पुस्तकं आपल्याला आजही स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात. त्यापैकीच हे एक आहे पहा, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक किंवा हे पुस्तक कोणाचं आहे. तर हे पुस्तक आहे पहा वी दा सावरकर यांचं, विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं आहे माझी जन्मठेप हे पुस्तक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, अपूर्ण मन पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी मन कोणते आहे, डॅश डॅश, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. पहा, मन सर्वात महत्त्वाचे आहे आणि ही इझिली प्रत्येकाला मन पाठ असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये जवळपास अशा काही 80 म्हणी आहेत की त्याच म्हणी आपल्याला रिपीट विचारल्या जातात. ते सर्व ज्या म्हणी आहेत आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर या ठिकाणी मन काय होईल, गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. प्रश्न क्रमांक 19 आहे, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे. ग्रामपंचायत स्थापनेचा अधिकार आणि हा कोणाकडे असतो, तर राज्याच्या बेसिसवर काम करतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2, राज्य सरकारला अधिकार असतो की ग्रामपंचायत स्थापन करण्याचा. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना डॅश असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, शरीरातील सर्व भागातील रक्त जे आपलं हार्ट आहे, हृदय आहे, त्या हृदयाकडे वाहून आणणाऱ्या काही रक्तवाहिन्या असतात, तर त्या रक्तवाहिन्यांना काय म्हटलं जातं. प्रत्येक जी आपली शीर असते किंवा नस असते, त्याचं काम नसतं की शरीराकडे रक्त वाहून आणण्याचं, पण त्यामधील काही काही महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात, तर त्यांना म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 शिरा किंवा नीला असं त्यांना म्हटलं जातं, की त्या शरीरातील अशा वाहिन्या असतात की त्या रक्त वाहून आणण्याचं काम करतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी आपल्याला फ्रीमध्ये दिलेली आहे. त्यासाठी मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.